प्रतुति आम्ही वाघ आहोत, अमुक आहोत, जी भाषा वापरायला नको होती ती भाषा वापरल्याने मी त्याचा उच्चार करणार नाही। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे राज्यात नाही देशात नामुष्की तर झालीच पण बेअब्रू पण झाली। असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला हे एक दुर्दैव आम्ही समजतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, सावरकर यांचा हा महाराष्ट्र, आणि मुख्यमंत्री विरोधकांना ज्या भाषेत बोलतात ती भाषा संसदीय नाहीच। ते पद त्याला तुम्ही लायक नाही म्हणणार नाही, पात्र नाही। आणि म्हणून या विजयाने, हा विजय भारतीय जनता पक्षाने मिळवला, येणारी महानगरपालिका पण जिंकणार आणि 24 निवडणुकीत 20 आमदारांची संख्या पण शिवसेना गाठू शकणार नाही। आता 50 आमदारांचे मुख्यमंत्री आहेत। राष्ट्रवादीने काय केलं माहिती आहे? राजकारण शिकण्यापेक्षा पण बकवास करतात, वाघ आहे, शेळीचं पण कृती नाही त्यांच्याकडून। म्हणायचं आहे शिवसेना सांगत होती 3 जिंकणार, शेवटी काय झालं? संजय राऊत पण एकमताने आलेत, काटावर आलेत, वाचले आमच्या हातातून। एकूणच आघाडीची मतं त्यांना मिळाले पाहिजे होती, सत्तेत आहेत, तेवढी मतं मिळाली नाही। मला सांगायचं आहे उद्धव ठाकरेजी, सत्तेला 145 मतं लागतात, तुम्ही अल्पमतात आलेला आहात, तुम्ही राजीनामा द्या। नैतिकतेचं भान असेल तर राजीनामा द्या आणि बाजूला व्हा। या महाराष्ट्राला 10 मागे नेलंच, पण सत्तारूढ आणि विरोधक या लोकशाहीतले जे संबंध नातं असतं ते या निमित्ताने धुळीला मिळवलं। आणि म्हणून तुम्हाला सत्तेवर राहायचा नैतिक अधिकार नाही। तुमच्या आमदार 8-9 आमदार फुटतात याचा अर्थ विश्वासार्थ आहे कुठे? स्वतःचे आमदार सांभाळू शकत नाही आणि बडाया मारतात। आम्ही विरोधात असूनही एक संघ ठेवू शकलो, आमचे 105 का 104 आमदार आहेत। आमची मतं जर पाहिलीत तर तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत। आणि म्हणून अल्पमतात आलात, राजीनामा द्या, एक बोध घ्या। शरद पवारांनी राज्यसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर जी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल जरा बोध घ्या। चांगल्याला चांगला म्हणणं माणुसकीचा धर्म आहे। आणि माननीय शरद पवारांनी त्याप्रमाणे पराभव याचा मला कुठलाही धक्का नाही। या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी चांगलं काम केलं, माणसं जपली, आमदार सांभाळले, त्यामुळे त्यांना यश मिळालं असं कौतुक केलं। याला चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणुसका धर्म। माननीय पवार साहेबांकडून तुम्ही घ्या, कधीतरी कोणाबद्दल दुसऱ्याबद्दल चांगलं म्हणा। आणि तुमच्याकडून मी ती अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे, कारण मला तुमचा स्वभाव अज्ञात आहे, माहिती आहे। आणि म्हणून एकतर त्या पदावर बसू नका, महाराष्ट्राच्या परंपरेला शोभा देणारं ते पद त्याला तुम्ही म्हणायचं आहे। शिवसेना सांगत होती 3 जिंकणार, शेवटी काय झालं?
संजय राऊत पण एकमताने आले काटावर आले वाचले आमच्या हातातून. एकूणच आघाडीची मतं ज्यांना मिळाले पाहिजे होती सत्तेत आहेत तेवढी मतं मिळाली नाही. मला सांगायचं आहे उद्धव ठाकरेजी, सत्तेला 145 मतं लागतात, तुम्ही अल्पमतात आलेला आहात, तुम्ही राजीनामा द्या. नैतिकतेचं भान असेल तर राजीनामा द्या आणि बाजूला व्हा. या महाराष्ट्राला 10 वर्ष मागे नेलंच, पण सत्तारूढ आणि विरोधक या लोकशाहीतले जे संबंध नातं असतं ते या निमित्ताने धुळीला मिळवलं. आणि म्हणून तुम्हाला सत्तेवर राहायचा नैतिक अधिकार नाही. तुमच्या आमदार 8-8, 9-9 आमदार फुटतात याचा अर्थ विश्वासार्थ आहे कुठे? स्वतःचे आमदार सांभाळू शकत नाही आणि बडाया मारतात. आम्ही विरोधात असूनही एक संघ ठेवू शकलो. आमचे 105 का 104 आमदार आहेत. आमची मतं जर पाहिलीत तर तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत. आणि म्हणून अल्पमतात आलात, राजीनामा द्या. एक बोध घ्या, शरद पवारांनी राज्यसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर जी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल जरा बोध घ्या. चांगल्याला चांगला म्हणणं माणुसकीचा धर्म आहे. आणि माननीय शरद पवारांनी त्याप्रमाणे पराभव याचा मला कुठलाही धक्का नाही. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी चांगलं काम केलं, माणसं जपली, आमदार सांभाळले, त्यामुळे त्यांना यश मिळालं असं कौतुक केलं. याला चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणुसका धर्म. माननीय पवार साहेबांकडून तुम्ही घ्या, कधीतरी कोणाबद्दल दुसऱ्याबद्दल चांगलं म्हणा. आणि तुमच्याकडून मी ती अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे, कारण मला तुमचा स्वभाव अज्ञात आहे, माहिती आहे. आणि म्हणून एकतर त्या पदावर बसू नका. महाराष्ट्राच्या परंपरेला शोभा देणारं ते पद त्याला तुम्ही म्हणायचं आहे. शिवसेना सांगत होती 3 सीट जिंकणार, शेवटी काय झालं? संजय राऊत पण एकमताने आले काटावर आले वाचले आमच्या हातातून. एकूणच आघाडीची मतं ज्यांना मिळाले पाहिजे होती सत्तेत आहेत तेवढी मतं मिळाली नाही. मला सांगायचं आहे उद्धव ठाकरेजी, सत्तेला 145 मतं लागतात, तुम्ही अल्पमतात आलेला आहात, तुम्ही राजीनामा द्या. नैतिकतेचं भान असेल तर राजीनामा द्या आणि बाजूला व्हा. या महाराष्ट्राला 10 वर्ष मागे नेलंच, पण सत्तारूढ आणि विरोधक या लोकशाहीतले जे संबंध नातं असतं ते या निमित्ताने धुळीला मिळवलं. आणि म्हणून तुम्हाला सत्तेवर राहायचा नैतिक अधिकार नाही. तुमच्या आमदार 8-8, 9-9 आमदार फुटतात याचा अर्थ विश्वासार्थ आहे कुठे? स्वतःचे आमदार सांभाळू शकत नाही आणि बडाया मारतात. आम्ही विरोधात असूनही एक संघ ठेवू शकलो. आमचे 105 का 104 आमदार आहेत. आमची मतं जर पाहिलीत तर तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहेत. आणि म्हणून अल्पमतात आलात, राजीनामा द्या. एक बोध घ्या, शरद पवारांनी राज्यसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर जी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल जरा बोध घ्या. चांगल्याला चांगलं म्हणणं माणुसकीचा धर्म आहे. आणि माननीय शरद पवारांनी त्याप्रमाणे पराभव याचा मला कुठलाही धक्का नाही. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी चांगलं काम केलं, माणसं जपली, आमदार सांभाळले,
त्यामुळे त्यांना यश मिळालं असं कौतुक केलं, याला चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणूस का धर्म, माननीय पवार साहेबांकडून तुम्ही घ्या। कधीतरी कोणाबद्दल दुसऱ्याबद्दल चांगलं म्हणा आणि तुमच्याकडून मी ती अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे, कारण मला तुमचा स्वभाव अज्ञात आहे, माहिती आहे। आणि म्हणून एकतर त्या पदावर बसू नका, महाराष्ट्राच्या परंपरेला शोभा देणारं ते पद त्याला तुम्ही, मी आता माझं पुरेशी आहे, ज्याला कळतं ना माझं लँग्वेज आणि मी जे बोललो, राजीनामा द्या का म्हटलो आहे, राजीनामा नाही देत लोकच पाडतील। आता आमची संख्या वाढत चालली की नाही, आमची 105 आहे, बाकीच्या आमच्या जवळपास आहेत, योग्य वेळी येतील। चलो चला, जय जय महाराष्ट्र। संजय राऊतचं अभिनंदन आमचं करेली अपेक्षित नाही, त्या वृत्तीचा माणूस नाही, त्याला म्हणा तुझे गुरु आहेत ना माननीय पवार साहेब, त्यांची प्रतिज्ञा वाच, त्यांची वाच। त्यांनी तर म्हणाले देवेंद्र फडणवीस यांनी मत आमदार जमा केले ज्याप्रमाणे मिळवले त्यामुळे त्यांचा विजय आहे। मग बाकीचं मी म्हणा पवार साहेबांची स्टेटमेंट बघा, आम्हाला तुझ्या प्रतिज्ञेची आवश्यकता नाही, तू वाचलास थोडक्यात म्हणा थोडक्यात, तू त्यामुळे तुझी पात्रता गुणवत्ता, आज शिवसेनेचे आमदारांनी त्याला मतं दिली नाही त्यामुळे शिवसेनेत काय किंमत आहे ना। आणि तो माणूस फक्त एकाच गोष्टीसाठी टपून बसला, त्यांना वाटतं की आपल्याला आज ना उद्या मुख्यमंत्रीपद मिळेल शिवसेनेकडून, ते कधी शक्य नाही, शक्य नाही। आणि त्यामुळे आवंडे घोटत राहा म्हणा कधी पूर्ण होणार नाही, हे मालवणी म्हण आहे। ईडी आमच्याकडे असती तर, ईडी आमच्याकडे असती तर मला उत्तर नाही तुझं, नाही नाही तू काय ईडी ना विडी पी जा, मतदान केलं असतं आम्हाला असं त्यांनी म्हटलंय। काय ईडी जर आमच्याकडे असती तर देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला मतदान केलं असतं असं संजय राऊत यांनी म्हटलं। अरे त्याला लोकसभेची सत्ता लागते अजून, इथे तुम्हाला तुमचे राज्यसभेचा आमदार निवडून आणता येत नाही, तर त्याला आमचे किती आहेत माहिती का, 303 पेक्षा जास्त आहेत। आणि पुढच्या वर्षा आमचं आता बोललो ना आम्ही वेगळ्या राज्यात जातो आहे कॅम्पेनिंगला, मोदींचं आत्ताचं 8 वर्षाचं काम घेऊन आम्हाला 400 करायचे उरलेले मिळवायचे, त्याला जरा ही बातमी पोचव। त्यामुळे तू अजून इथे काय नाही रे, तुझे 18 आहेत ना, 6 येत नाही शिवसेनेच्या पुढच्या वेळेला। केंद्रीय यंत्रणाचा वापर झाला नक्कीच, विनायक राऊत ऐकून आलाय मला उत्तर, बस हे नको, मी तू लावालावीचे प्रश्न विचारत नको, मी उत्तरच नाही देणार, नो कॉमेंट, या त्या बोलणार नाहीत। कोणाच्या तोंडी कोणाचे उद्गार घालतो, याला पत्रकारिता म्हणतात काय? त्यांनी असं म्हटलंय की पंकजा मुंडेना खच्चीकरण करण्यासाठी त्यांच्या समर्थकांना ताकद दिली जाते, काही संबंध नाही। आणि आमच्या पक्षाबद्दल संजय राऊतने बोलू नये आणि त्यांनी त्यांची कोणी तळी उचलू नये, एवढंच सांगतो। संजय राऊतबद्दल तुम्ही प्रश्न विचार, मी काही बोल उत्तरच देणार नाही, मला काय मी किंमत काढीची देत नाही त्या माणसाला। माननीय केंद्रीय मंत्री नाईक साहेब, जिल्हाध्यक्ष राजन तेली आणि उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार हो, आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राज्यसभेच्या निवडणुकीत जे यश संपादन केलं त्याबद्दल जल्लोष करण्यासाठी, विजय साजरा करण्यासाठी आमच्या आमदारांचं आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्या सहकाऱ्यांचं हे अभिनंदन करण्यासाठी आज आम्ही ते जमलेलो आहोत। मी एवढंच या विजयाबद्दल मी सांगेन, हा विजय माननीय मोदी साहेब, अमित शाह यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा हा विजय आहे। सन्माननीय देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सर्व सहकारी महाराष्ट्रातले, यांनी केलेल्या श्रमाचं एक फळ आहे।
आमचे सगळे आमदार भारतीय जनता पक्षाचे निष्ठा आणि प्रामाणिकपणाचं दर्शन घडवलं. काही आमदार हॉस्पिटलला ॲडमिट असताना लक्ष्मण जगताप आणि श्रीमती टिळक हे दोन्ही ॲम्ब्युलन्समधून मतदान करायला आले. ही त्यांची निष्ठा प्रामाणिकपणा आणि पक्षाला दिलेल्या योगदानाचं मी अभिनंदन करतो. राज्यसभा निवडणूक होण्याच्या अगोदर काही जण बडाया मारत होते. आम्ही 3 सीट काढणार, भाजपची मतं फोडणार, भीम पराक्रम करणार वगैरे बडाया मारल्या. राज्य महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी जी भाषा वापरली नाही त्या भाषेत बोलत होते.